नमस्कार, अभिलाष किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बटाट्यापासून मुलांचा टिफिन तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेत। त्याच्यानंतर एक वाटी एवढा मी मैदा घेतलाय। वाटी मोठी आहे। त्याच्यानंतर एक कांदा मी कट करून घेतले मीडियम साईजचा, बारीक असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर एक चम्मच एवढं लसूण असं कट करून घेतलंय। अंदाजाने 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी कट करून। आणि दोन इथे मी लवंगी तिखटाच्या मिरच्या घेतल्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा। त्याच्यानंतर एक छोटा चम्मच आपण जिरं घेऊ। त्याच्यानंतर एक छोटा चम्मच अर्धा मी हळद घेते। एक मोठा अर्धा चम्मच मसाला घेते। आणि चवीपुरतं मीठ। आणि त्याच्यानंतर आपण एक चम्मच एवढं तेल टाकून घेऊ। ते आता पूर्ण आपण मिक्स करून घेऊ। अगोदर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा टिफिन ना तुम्ही मुलांना फक्त 10 मिनिटात तयार करून द्याल। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून पीठ म्हणजे हातानेच मिक्स करा, म्हणजे व्यवस्थित मिक्स होतात, अशा गुठल्या पडत नाही। जसं आपल्याला लागेल ना तसं पाणी घ्यायचं आहे। एकदम जास्त पातळ पण नाही करायचं ना, एकदम असं जाड पण नाही करायचं, असं आपल्याला हा बॅटर करून घ्यायचा आहे। बघा आता आपला असा बॅटर झाला पाहिजे एवढा जाड। मला मी ग्लास ना 1.5-2 ग्लास पाणी लागलंय मला। आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची। हे बघा मिक्स करून घेऊ आता आपण। हे बघा आता आपण मिक्स करून घेतलंय। बघा एवढंच असं जाडसर पाहिजे, एकदम म्हणजे जाडसर पण नको ना, एकदम पातळ पण नको, फक्त असा आपला चमच्याने असा बॅटर असा पॅनवर असा फक्त पडला पाहिजे, असं आपल्याला काहीच त्याला हात नाही लावलं पाहिजे, असं झालं पाहिजे। हे बघा इथे पॅन ठेवलंय आता मी, त्याच्यामध्ये मी एक चम्मच एवढं तेल टाकून घेते। गॅस मिडियमच ठेवा। त्याच्यानंतर आपण असं बॅटर टाकून घेऊ, असं मिक्स करायचं, नंतर टाकून घ्यायचं। थोडस असं हे करून घ्यायचं। आता गॅस मंद करा आणि 2-3 मिनिटांनंतर पालटायचं आहे, लगेच पालटायचं नाही। बघा आता 2 मिनिटं झालंय मी गॅस मंदच केलता, आधी मिडियम केलता त्याच्यानंतर मंद। हे बघा रंग बघा किती छान आलं, असं एकदम मस्त सॉफ्ट आणि हेल्दी पण आहे ते। मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही नक्कीच बनवून द्या। आता ती बाजू पण आपण आता गॅस आता आपण मिडियम करू आणि ती बाजू आपण 2 मिनिटं भाजून घेऊ। हे बघा पुन्हा आपण ती बाजू 2 मिनिटं शिजून घेतली। आता डबल पालटी मारू आणि असं आपल्याला एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा आता आपण भाजून घेतलं आहे, एकदम असं मस्त खरपूस झालं आहे। मला हे भाजण्यासाठी 4 मिनिटं लागली। पुन्हा आपण तसंच करू, एक चम्मच एवढं तेल टाकून घेऊ। पुन्हा मिक्स करायचं असं बॅटर, कारण आपलं बटाटा आपण उकडून घेतलेला आहे ना तो खाली बसतो त्याच्यामुळे। आणि पुन्हा असं टाकून घेऊ। थोडंसं जाडसर वाटलं ना फक्त थोडंसं चमच्याने असं पसरवायचं। हे बघा आता मी हे सर्व तसंच करून घेते।
त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते। हे बघा आता आपलं मुलांसाठी टिफिन असा 10 मिनिटात तयार होतो। हे बघा आता आपल्या बटाट्यापासून असं आपल्या मुलांसाठी टिफिन हेल्दी पण आहे हा, आणि तुम्ही टिफिनमध्ये दिलं ना तरी तो असा एकदम सॉफ्टच राहणार आहे, एकदम एवढा मऊस होत होतो आणि त्यांना खायला पण छान वाटेल। सारखी चपाती भाजी नेऊन मुलं कंटाळतात, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। आता आपला हा बटाट्यापासून हा मुलांचा टिफिन।